एकदा स्वागत आहे। मी आहे विलासाडे। आता माहूरगडावर पोचलो आहे। या देवीच्या पायथ्याशी जी पायऱ्याची सुरुवात होते, 250 या दगडी पायऱ्या पूर्ण करून आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की देवीचं मंदिर आहे। आणि आज ललित पंचमी आहे, म्हणजे देवीच्या गळ्यामध्ये पाचवी माळ आज पडणार आहे। तर एकूणच आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रचंड भक्तांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते। माहूरमध्ये ज्या प्रकारे खाली टी पॉईंटला आपण बघू शकता की भक्तांच्या ज्या गाड्या आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचे परिवहन विभागाने ज्या बसेस सोडलेल्या आहेत एसटी महामंडळाच्या, त्या पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेल्या आहेत आणि खाजगी वाहने पण टी पॉईंटला पार्क करण्यात आलेली आहे। एकंदरच भक्तांची जी मांदियाळी इथे दर्शनासाठी जमलेली आहे, तर आपण निश्चितच हे सारे दृश्य बघू शकता। आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढल्यामुळे पोलिसाचा बंदोबस्त बी चोख ठेवण्यात आलेला आहे। आणि पहिल्या दिवशी जी घटस्थापनेच्या दिवशी जी गर्दी होती त्या दृष्टीनं ही गर्दी 4 किंवा 5 पट मोठी असावी असा एक अंदाज आहे। आणि आपण बघू शकता की दर्शन घेऊन भक्त काही इथे थांबलेले आहेत आणि माझ्या उजवीकडे भक्ताची जी रीघ आहे ती सरळ त्या मंदिराकडे वर जाते आणि देवीचं जे मंदिर आहे ते वरच्या भागामध्ये टोकावर आहे। तर आज दिवसभर अशी प्रचंड गर्दी राहणार आहे, त्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण व्यवस्था इथे केलेली आहे। आज ललित पंचमी असल्यामुळे भक्तांची गर्दी मोठी वाढलेली आहे। विलासाडे, डीटी न्यूज, मराठी, नांदेड। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।